नमस्कार मित्रांनो, मी एम एस सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावकाश आठवणी या आम्हाला यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशिष्ट प्रकारची पद्धत बघणार आहोत किंवा पूर्वीपासून चालत आलेली ती परंपरा आहे. मित्रांनो, तुम्ही कोकणातली घरभरणी तर बघितलं असतं आणि घरभरणीचे व्हिडिओ मी ऑलरेडी दोन बनवलेत आणि एक व्हिडिओ तर इन डिटेल्समध्ये नसेल बघितला तर तो जाऊन आधी बघा. जेव्हा मित्रांनो मेन घराचा पाया असतो तर त्यावेळी एक दगड ठेवायचा कार्यक्रम असतो. तर दगड म्हणजे मित्रांनो चिरा, चिरा वगैरे ठेवला जातो, त्याची पूजा वगैरे केली जाते. कालचा पाया वगैरे रेडी होतो, मधलं बांधकामसुद्धा रेडी होतं आणि राहिला प्रश्न मित्रांनो वरचा छप्परचा. तर मग लोक आपापल्या परीने लोकं त्याच्यावर नले किंवा पत्रे वगैरे टाकतात. त्याच्यापूर्वी एक आड्या ठेवण्याचा छोटासा कार्यक्रम असतो, तो या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि समजा हे माझं गाव आहे आणि इथून पुढे काही किलोमीटर गेला तर पुढचं गाव आणि तिथे गेल्यानंतर वेगळी परंपरा असते. प्रत्येक गावच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तसंच आमच्याकडे सुद्धा आड्या ठेवण्याचा एक छोटासा कार्यक्रम असतो, तो या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, जुने जाणकार आपले व्यक्ती आहेत, आजोबा वगैरे आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आड्या ठेवणे म्हणजे काय आणि आड्या ठेवताना कोणकोणत्या पद्धती असतात किंवा परंपरा आहे. आणि हे मित्रांनो ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आहेत. तर आपल्यासोबत आहेत अक्षदाचे आजोबा. तर आजोबा आपल्याला सांगतील काय काय परंपरा असतात किंवा कशा पद्धतीने आड्या वगैरे ठेवले जातं. तर बाबा सांगा कशा ठेवलं, आडे वगैरे ठेवलं जातं? आडं जमिनीवर ठेवायचं. हां, त्याच्यानंतर त्याची पूजा करायची आणि मग घालत ती जर सगळं काय घालायचं आणि मग त्याच्यावर नारळ बांधायचा, आंब्याचा टाला बांधायचा आणि त्याच्यावर एक कपडा टाकायचा आणि मग ते उचलून वर आड्यावर ठेवाय. मित्रांनो, आजोबांनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने आडे वगैरे ठेवलं जातं आणि आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत कशा पद्धतीने आडे वगैरे ठेवलं जातं. काय थांबा, उचलाय पाहिजे, लागणार खाली पैकडे जरा उचला, उचलाय पाहिजे, काहीतरी घालाय पाहिजे. शाळेत तिकडे बघा, फोटो काढतात ना, नाही लागत बाजूला ठेवतात. दुसरा आहे घे तुळशीचं पान, ते दूध घे, वरती वरती तीन वेळा अजून एकदा नाही ते नको ठेवायचं. लाडू पराठी बघायचं असत. आता पूजा हे कर, हळद घे, तसंच तिकडे लावायचे. आता बरोबर शिकला शिकला आता पिझे राहाय तिकडे अगरबत्ती पेटो पट्टी खाली
फरळ टाकायला लागलो. पाच फुला ठेव एक एक असं दोन पाच. मित्रांनो, आता पाच सुवासिनी महिला पूजा करतील आणि ह्याला मित्रांनो आडे बोलतात. हे बघा नारळ आहे ना, तो आता ह्यानंतर इथे मधीवरती ठेवला जातो. हॅलो, थोड्या वेळेला सांग म्हणतो. पाच मिनिटांनी सांग थोडं. हॅलो, हा एक पाच मिनिटांनी फोन करा ना जरा काम करतायत. होय बिजे. खाली जा की वर मित्रांनो, फायनली आडे वगैरे ठेवून झालंय आणि आपल्यासोबत आहे कमलेदारचा मुलगा साईश. तर साईशचं फारसं येणं जाणं नसतं गावी वगैरे, परंतु तो कधीतरी येतो किंवा एखादा सण उत्सव असेल तर येतो साई. आणि साईशला आपण विचारतोय, साईश तुला गावी येऊन कसं वाटतंय? खूपच मज्जा येत आहे. म्हणजे एका
नॉर्मल लाईफ पेक्षा एक चेंज मिळतोय. नवं असं वाटतं की नवं आयुष्य आहे असं. आणि गावी येऊन तर कसं वाटतंय अजून? एकदम सुकून बरं वाटतं. सुकून बरं ना, कारण चाळीस साईडला हे वगैरे आपण मस्त एकदम मुंबईच्या दगदगीच्या जीवनातून एक नवीन युग असं. आता साई तू पुन्हा मुंबईला कधी? आता 2 दिवसात परत मुंबईला झालं. तर पुन्हा आता 2 दिवसात मुंबईला चाललाय. आणि साईचं शिक्षण मित्रांनो मुंबईला चालू असल्यामुळे साई मुंबईला जातो. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आडे वगैरे ठेवलं जातं आणि इकडूनच काय परंपरा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.